श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. प्रत्येकाला झाडे लावण्याची आवड असते. झाडे लावणे कुणाला आवडत नाही, पण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरापुढे कोणती झाडे लावावी आणि कोणती झाडे लावू नये याला देखील खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. आपल्या घरापुढे जर काही अशी झाडे असतील की ज्यामुळे आपल्याला नुकसान होत असेल तर ती झाडे लगेच काढून टाका. आणि काही अशी झाडे देखील आहेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येते, तर आपण कोणती झाडे लावावी आणि कोणती झाडे लावू नये याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा. आपल्या घरापुढे पपईचे झाड हे बिलकुल नसावे, यामुळे संतती व संपत्तीचे नुकसान होते. तुम्हाला जर पपईचे झाड लावायचेच असेल तर घरापासून दूर लावा, पण घराच्या थेट समोर पपईचे झाड हे चुकूनही लावू नका. आता तुळशीचे झाड हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच. अंगणामध्ये तुळशी नक्की असावी, परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी, त्याने द्वारवेद निर्माण होतो. घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत, ग्रहकलह अशांती शत्रुभय निर्माण होते. परंतु गुलाब आणि कोरपड घरापुढे लावले तर ते चालते. कोरपड हे घराच्या नेहमी उत्तर दिशेस लावावे, यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येते. गुलाब आणि कोरपड ही दोन रोपटे वाईट शक्तींपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे. ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नये. पिंपळाचे झाड शक्यतो तरी घराजवळ नसावे, असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे ते फलदायी असते. पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण देखील पिंपळाचे झाड हे करत असते. पिंपळाच्या झाडाची आपण जेवढी पूजा करू तेवढे भगवान विष्णू व माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते व आपल्या घरामध्ये कधीही कसलीच कमतरता ही भासत नाही. तसे ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते. शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व ऐश्वर वाढते. मनातील इच्छा देखील लवकर पूर्ण होतात. तुम्ही शमीचं झाड देखील आपल्या घरामध्ये लावू शकता. घराच्या अग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नयेत, याने अनेक त्रास वाढतात. घराभोवती काटेरी कुंपण हे असू नये. घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी, पण जर आपण फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर उत्तरेस किंवा पूर्वेस असणे शक्य होत नाही. मग अशावेळी आपल्याला वास्तुशास्त्राप्रमाणे जेवढी झाडे लावता येतील तेवढीच झाडे लावावी. पाण्याचे कारंजे ईशान्य पूर्व किंवा उत्तरेस असावी. घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नये. तसेच ज्या घराभोवती केळी बोर बाभूळ महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती ही खुंटते. घरासोबती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते. वायू प्रदूषणापासून देखील आपला बचाव होत असतो. घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते. याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते. नागकेशर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी. या झाडांजवळ बसून साधना केली तर मन देखील प्रसन्न होते आणि भगवान भोलेनाथांचा देखील तुम्हाला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आपल्याला कधीही कसलीच कमतरता ही भासत नाही. घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात. फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकता, ते घराच्या दक्षिण दिशेला लावावे. कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला जातो. घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात. नारळ बेल हिरडा देवदार प्लक्ष चंदन अशोक नागलता इत्यादी झाडे तुम्ही घराभोवती लावू शकता. तसेच प्लॉटमध्ये रुईचे अर्क झाड लावू नये. प्लॉटच्या एका दूर कोपऱ्यात जिथे कोणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे तुम्ही रुईचे झाड हे लावू शकता. अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात, त्याला अर्कविवाह असेही म्हणतात. त्यानंतरच तरुणाचा दहन संस्कार होतो. त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तू शेजारी असणे हा दोष मानला गेला आहे.
अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते, दुःख त्रास होत नाही. घरात बेलफळ आणून ठेवावे, एक दोन आठवड्यांनी ते बदलावे, त्याची पूजा अर्चना करायची गरज नाही. फक्त तुम्ही बेलफळ घरामध्ये आणलं तरी घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील नांदते. घराभोवतालची झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात पुनर्वसू, अनुराधा, हस्त, उत्तरा, फाल्गुनी, उत्तरशाढा, स्वाती आणि श्रवण या नक्षत्रांवर कापावी. आंबा, सागवान, नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावीत. यामुळे आपल्याला फायदा होतो. औदुंबर, वड, पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या 100 पट खोल जाऊन पुष्कळ जल संग्रह करतात. म्हणून या वृक्षांच्या शेजारी विहीर तुम्ही खणावी. हमखास पाणी लागते. घरात सतत उजेड असावा, त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वास करत नाहीत. संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार हा कधीही करून जाऊ नये. आपल्या घरामध्ये जेवढा उजेड असेल, जेवढा प्रकाश असेल, तेवढी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते व माता लक्ष्मीचा देखील आपल्या घरामध्ये वास होत असतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.